कोणती आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. ज्याच्यामध्ये हे जे आहेत ना, एक दोन तीन चार हे जे आहेत, हे क्लच शू वेट आहे. काय आहे ते? क्लच शू वेट. हे क्लच शू एक्सपांड होतात. आता हा जो आहे ना, याला म्हणतात कपलिंग. काय आहे कपलिंग? हे कपलिंग आहे. हे कपलिंग याच्या आतमध्ये असतं आणि इथून याला बोल्ट दिलेला असतो, जो असतो वी बेल्ट. काय म्हणतात त्याला? वी बेल्ट. हा वी बेल्ट आहे. हा काय? हा हा याच्यावरती असा बसतो वी बेल्ट. हा आणि जेव्हा गाडी स्टार्ट होते तेव्हा हा क्लच शू वेट, हे क्लच शू वेट एक्सपांड होतात. काय होतात? एक्सपांड होतात. आणि याच्यावरती हा ड्रम बसतो. काय हा ड्रम? हा याच्यावरती बसतो. आणि हा ड्रम हे क्लच शू वेट ह्या ड्रमला पकडतात, चिकटतात आणि गाडी स्टार्ट होते, फिरते. जसे तुम्ही एक्सेटर कमी देता, क्लच शू वेट आत जातात, क्लच शू वेट आत गेले, गाडीचा स्पीड कमी होतो. ही जी सिस्टम आहे याला म्हणतात सेंट्रीफ्युगल क्लच सिस्टम. काय म्हणतात त्याला? सेंट्रीफ्युगल क्लच सिस्टम. पूर्ण सिस्टम याच्यामध्ये बसवली जाते. हां कळालं? हां बघितलं? हा काय आहे? याला म्हणतात टू पीस पुल्ली. काय आहे? टू पीस पुल्ली. हां आणि हे क्लच शू वेट आहे. कळालं? फिरलं क्लच शू वेट एक्सपांड झाले, फिरलं ड्रमला घासले, ड्रम पण फिरायला. हां मग तुम्ही एक्सेटर कमी केलात, क्लच शू वेट आत जाणार, क्लच शू वेट आत गेले, हां गाडीचं व्हील स्लोली फिरतं. हा कोणता आहे? टू पीस वी बेल्ट बोलणार. काय बोलायला? वी बेल्ट. कळालं?